नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचं मॅथ्स पाहत आहोत। आपलं प्रकरण नंबर 12 आहे, परिमिती व क्षेत्रफळ। त्यातील आपलं उदाहरण संग्रह 50 आपण अभ्यासणार आहोत। पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण आयताची परिमिती आणि आयताचं क्षेत्रफळ या संबंधातील सूत्रांचा अभ्यास केलेला आहे। आता आपल्याला आयताची आणि चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ, तर त्यापैकी परिमिती आपण त्यावरील उदाहरण सोडवलेले आहेत, आज क्षेत्रफळावरील उदाहरण सोडवणार आहोत। आता तुम्हाला इथं पहिला प्रश्न, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी इथं पहिला प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे, तर पहिला प्रश्न बघा, प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी दिली आहे आणि त्यावरून त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे। सेमीचे स्टुडंट, द लेंथ ऑफ द साइड ऑफ ईच स्क्वेअर इज गिवन बिलो, फाइंड इट्स एरिया। तर त्यापैकी तुम्हाला चौरसाची बाजू ही 12 मीटर दिलेली आहे। आता 12 मीटर बाजू आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे। मग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग साइड स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर इज साइड स्क्वेअर, असं तुम्ही लिहायचं आहे। आता इथं प्रत्यक्ष सांगितलेलंच आहे तुम्हाला, 12 गुणिले 12, 12 × 12 करा, प्रत्येक वेळेस सूत्र तुम्ही लिखाण करा। आता इथं बघा, एकदा चौरसाचे क्षेत्रफळ किंवा एरिया ऑफ चौरस असं म्हटलं तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू तुम्हाला दिलेला आहे, बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी म्हणा, किंवा एरिया ऑफ अ स्क्वेअर साइड स्क्वेअर, त्या पद्धतीनं असं म्हटलं तरी चालतं, किंवा 12 चा वर्ग म्हटलं तरी चालतं, कोणत्याही तुम्ही एका पद्धतीनं करा। बरोबर 144, 12 गुणिले 12 परत 12 चा वर्ग करू नका, म्हणजे ह्या दोन्ही पैकी आपल्याला एकच पद 12 गुणिले 12 करा, म्हणजेच तुम्हाला पुस्तकात दिले की बाजू गुणिले बाजू, आणि मी तुम्हाला सांगितले बाजूचा वर्ग म्हटलं तर मग 12 चा वर्ग बरोबर 144 असे येणार आहे। आता दुसरं तुम्हाला किती माप दिलेलं आहे, तर 6 सेंटीमीटर दिलेलं आहे। बघा, गोंधळून जाऊ नका, पुस्तकात तुम्हाला बाजू गुणिले बाजू दिलेलं आहे, मी बाजू वर्ग दिलेलं आहे। जर तसा असेल तर मी इथं अजून तुम्हाला गोंधळ नको म्हणून दोन्हीही लिहिते साइड इंटू साइड, कोणतंही सूत्र वापरा। आता इथं म्हणून 6 गुणिले 6 बरोबर 6 × 6 = 36 सेंटीमीटर, 6 × 6 × 36 सेंटीमीटर। आता क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ असल्यावर आपण परिमिती काढलेली आहे, पण जेव्हा एरिया आपण क्षेत्रफळ काढतो तेव्हा ह्याला स्क्वेअर मीटर म्हणजेच किंवा स्क्वेअर सेंटीमीटर, चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर जे तुमचं माप असेल ते लिहायचं, चौरस एककात। पुढचं तिसरं तुम्हाला दिलेलं आहे 25 सेंटीमीटर दिलेलं आहे, सॉरी 25 मीटर दिलेलं आहे, म्हणून याचा आपला एरिया काय येणार आहे, 25 × 25 = 625 येणार स्क्वेअर मीटर। बघा, पाढेपाठ असतील तर पटकन तुमची उत्तर होणार आहेत। आणि चौथा आपला प्रश्न आहे 18 सेंटीमीटर, 18 × 18 = 324 स्क्वेअर मीटर। तर
अशा पद्धतीनं आपल्याला पहिला प्रश्न पूर्ण सोडवून झाला आहे की सूत्र लिहायचं आणि त्याच्यानुसार आपण उत्तर काढायची आहेत. गुणाकार मात्र तुमचा न चुकता आला पाहिजे तर उत्तर तुमची बरोबर येणार आहे. आता दुसरा प्रश्न आपण पाहूया. मराठी मीडियमचे विद्यार्थी दुसरा प्रश्न काय आहे बघा. एक चौरस मीटर भूखंडाची किंमत 900 रुपये असल्यास 25 मीटर लांब व 20 मीटर रुंद अशा आयताकार भूखंडाची किंमत ठरवा. सेमीचे स्टुडंट सेकंड क्वेश्चन. इफ द कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर ऑफ अ प्लॉट ऑफ लँड इज 900 रुपीज फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ अ प्लॉट ऑफ लँड दॅट इज 25 मीटर लॉंग अँड 20 मीटर ब्रॉड. आता इथं आपल्याला आयताकृती भूखंड दिलेला आहे त्याची किंमत दिलेली आहे. किंमत काढायची आहे आपल्याला म्हणजे आपल्याला पहिलं काय काढावं लागणार तर एरिया. आता इथं आयताकृ म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर. बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल लेंथ इंटू ग्रेड. म्हणून आता आपल्याला लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे 25 गुणिले 20. आता 25 गुणिले 20 म्हणजे आयताचं क्षेत्रफळ म्हणजे त्या भूखंडाचं क्षेत्रफळ आपल्याला झालेलं आहे. म्हणून बघा 25 00 आणि 25 × 50 म्हणजे 500 स्क्वेअर मीटर हे आपला भूखंड आलेला आहे. पण पुढे त्यांनी काय सांगितले आपल्याला की एक चौरस स्क्वेअर मीटरला 900 रुपये आहे रेट. तर आपल्याला टोटल या भूखंडाची किंमत काढायची आहे म्हणजेच भूखंडाची किंमत बघा. म्हणून भूखंडाची किंमत सेमीच्या स्टुडंट लिहायचं कॉस्ट ऑफ टोटल किंवा टोटल कॉस्ट ऑफ म्हणू आपण. हेन्स टोटल कॉस्ट ऑफ अ प्लॉट म्हणा इजी किंवा हेन्स आपण म्हटलेलंच आहे. म्हणून म्हणा आपलं जे आलेलं आहे स्क्वेअर त्याला आपला जो रेट आहे त्यानं गुणिले करायचं. म्हणजेच बघा 450,000 एवढी आपली किंमत होते रुपीज 450,000. जेव्हा लेखी गणित आहे तेव्हाही थोडस आपल्याला लिखाण करावं लागतं आणि लेखी गणित जेव्हा असेल तेव्हा मित्रांनो ते गणित 2 ते 3 वेळा तुम्ही वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. खूप सोपी अशी गणित आहे. मग आता आपण पुढचं गणित पाहूया. Thank you.
तिसर गणित बघा, मराठी मीडियमचे विद्यार्थी, एका चौरसाची बाजू 4 सेमी आहे, एका आयताची लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी आहे, या दोन्ही आकृत्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. सेमीचे स्टूडेंट फर्स्ट क्वेश्चन, द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 4 सेंटीमीटर, द लेंथ ऑफ अ रेक्टेंगल इज 8 सेंटीमीटर अँड इट्स विड्थ इज 2 सेंटीमीटर, फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ बोथ फिगर्स. आता इथं आपल्याला चौरस आणि आयत यांची क्षेत्रफळ काढायची आहेत आणि परिमिती सुद्धा काढायची आहे. आपण एक एक बाजूचा विचार करू. आता आपण चौरस घेऊ बघा. प्रथम म्हणजे चौरसाची परिमिती, बघा चौरसाची परिमिती, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. चौरसाची परिमिती म्हणजेच 4 × साइड, 4 × बाजू. म्हणून आपल्याला काय येणार आहे, 4 × बाजू. आपल्याला चौरसाची बाजू किती दिलेली आहे, 4 दिलेली आहे, म्हणजेच 4 × 16 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. म्हणून 16 सेंटीमीटर ही चौरसाची परिमिती झालेली आहे. आता आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढू. एरिया ऑफ स्क्वेअर, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, म्हणजे साइड इंटू साइड. आता बाजू किती आपल्याला आहे, 4, म्हणून 4 × 4 बरोबर 4 × 16 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपलं चौरसाचं क्षेत्रफळ आलं, चौरसाची परिमिती आलेली आहे. आता इथं आपल्याला 4 बाजू आहे, त्यामुळे परिमिती आणि क्षेत्रफळ हे एकच आलेलं आहे, पण इतर वेळी येत नाही. आता आपण आयताच बघूया. आयताची आपल्याला परिमिती काढायची आहे, म्हणून बघा आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 × लेंथ प्लस ब्रिथ. सेमीचे विद्यार्थ्यांनी लिहा. आता 2 कंसात आपल्याला लांबी आणि रुंदी किती दिलेली आहे, तर 8 सेमी दिलेली आहे, लांबी आणि रुंदी 2 दिलेली आहे. म्हणून 2 × 10 म्हणजेच 2 × 10 म्हणजे 20 सेंटीमीटर. एवढी आपली आयताची परिमिती आलेली आहे. आता आयताचे क्षेत्रफळ बघा. एरिया ऑफ रेक्टेंगल, लेंथ इज इक्वल लेंथ इंटू ब्रिथ. आता लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, 8 × 2 इज 16 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर 16 चौरस सेंटीमीटर. बघा एकाच तुम्हाला प्रश्नात 2 प्रश्न, म्हणजे टोटल 4 प्रश्न झालेले आहेत. चौरसाची परिमिती, चौरसाचे क्षेत्रफळ, आयताची परिमिती आणि आयताचे क्षेत्रफळ जरी सांगितलं असेल एवढे 4 एकाच प्रश्नात, तरी सुद्धा न गोंधळून जाता, न चुकता आपल्याला व्यवस्थित माप घेऊन सोडवायचं आहे. काहीही अवघड नाही. स्क्रीनशॉट काढा वाटल्यास आणि व्यवस्थित बघा. पुन्हा पुन्हा गणित सोडवा आणि गणिताचं प्रॅक्टिस करा. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण.
चौथा प्रश्न आहे मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे 16 मीटर लांब व 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती? सेमीचे स्टूडेंट तुमचा प्रश्न बघा, व्हॉट विल बी द लेबर कॉस्ट ऑफ लेईंग द फ्लोअर ऑफ एन असेंब्ली हॉल दॅट इज 16 मीटर लॉंग अँड 12 मीटर वाईड इफ द कॉस्ट ऑफ लेईंग 1 square meter इज 18 rupees? तर हे तुम्हाला सभागृह म्हणजे आयताकृती आपल्याला सभागृह आहे, सॉरी चौरस आकृती आहे, चौरस मीटरला दिलेलं आहे म्हणजे आपल्याला नाही सॉरी दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे दिलेलं आहे आणि 16 मीटर आणि 12 मीटर आपल्याला म्हणजेच थोडक्यात हे आता आपली आयतच झालेला आहे म्हणजे आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे आणि त्याला आपल्याला 80 ने गुणावं लागणार आहे म्हणून तुम्ही म्हणा की आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर असं म्हणा. आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ रेक्टेंगुलर असेंब्ली हॉल असं म्हटलं तरी चालते. एरिया ऑफ रेक्टेंगुलर असेंब्ली हॉल एरिया ऑफ रेक्टेंगुलर असेंब्ली हॉल बघा आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ लेंथ इंटू ब्रीड लेंथ इंटू ब्रीड आपल्याला लेंथ 12 दिलेली आहे आणि 16 दिलेली आहे म्हणून 16 गुणिले 12 इथं आता लांबी गुणिले रुंदी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे आणि हे सूत्र लिहिले की हे झालेलं आहे 16 गुणिले 12 म्हणजे त्यांचा गुणाकार करा 12 सख 72 7 12 12 12 आणि 7 19 म्हणजे 192 square meter आपलं हे क्षेत्रफळ आलेलं आहे. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1 square meter बरोबर 80 रुपये आपल्याला कॉस्ट आहे तर आपल्याला फरशी बसवायची मजुरी आहे मग आता मजुरी आपल्याला काढायची आहे म्हणून आपण काय करणार आहे की सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी फरशी बसवण्याची मजुरी एवढंच आपण म्हणू म्हणून फरशी बसवण्याची मजुरी द कॉस्ट ऑफ द लेबर असं म्हणू आपण सेमीचे स्टुडंट द लेबर कॉस्ट ऑफ लेईंग असं म्हणा लेईंग द फ्लोअर एवढं म्हटलं तरी चालते म्हणून
उत्तर आलेलं आहे त्याला आपल्याला जो रेट आहे त्या रेटने गुणायचं आहे. 80 आपल्याला रेट दिलेला आहे. बघा आता गुणाकार करा. 0 8 16 9 72 73 ठीक आहे. 15,360 म्हणजेच रुपीज 15,360 रुपीज 15,363 15,360 रुपये एवढा खर्च आलेला आहे. बघा आपली लेखी गणित चारी ही गणित इथं झालेले आहेत. स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित बघा. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे 5वा आणि 6वा. आता आपला जो 5वा प्रश्न आहे तो बघा. 5वा प्रश्न काय आहे तर शेजारी आकृतीत काही चौरस दाखवले आहे त्या आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील ते सांगा. सेमीचे स्टूडेंट बघा. द पिक्चर अलॉंगसाइड शोज सम स्क्वेअर्स. फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर्स विथ द सेम मेजर्स विल फिट इन द एम्प्टी स्पेस इन द फिगर. आता तुम्हाला इथं अशी स्क्वेअर दिलेला आहे. बघा असे स्क्वेअर तुम्हाला दिलेले. आता ह्या एम्प्टी रिकाम्या जागेत किती स्क्वेअर असतील हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आता ह्याच जर आपण जे हे डॉट डॉट ने जर जॉईन केलं बघा किती स्क्वेअर होतात. बघा 1 2 3 4 5 and 6 सहा स्क्वेअर तयार होतात. बघा खूप सोपं आहे. आता असाच 6वा प्रश्न आहे. बघा 6वा प्रश्न काय आहे. मराठी मीडियमचे विद्यार्थी शेजारी आकृतीतील चौरसांची 4 भागात अशी विभागणी करा की प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ आणि आकारही सारखा असेल. हे भाग वेगवेगळ्या रंगांनी रंगवा. आता सेमीचे स्टूडेंट 6th क्वेश्चन. डिवाइड द फिगर गिवन अलॉंग साइड इन टू 4 पार्ट्स इन सच अ वे दॅट द एरिया अँड शेप ऑफ इच पार्ट इन इज द सेम. कलर द पार्ट्स विथ डिफरंट कलर्स. आता इथं जी तुम्हाला ही रचना दिलेली आहे स्क्वेअर दिलेले आहेत रचना आहे. आता इथे आपल्याला काय करायचं समान भाग आपल्याला आले पाहिजे. म्हणजे समान म्हणजे बघा जर तुम्ही हा समान भाग घेतला हे 4 स्क्वेअर. आता कोणतेही 4 घेतले पण चालतं पण आपल्याला एक सारखे सगळे कोणतेही 4 घेऊन येत नाही. आपल्याला आकारही समान पाहिजे म्हणून आपल्याला हे असे हे 4
हे चार आणि हे चार म्हणजे आकार समान आहे, क्षेत्रफळ समान आहे, पेरिमीटर अँड फिगर इज सेम. बघा, एरिया अँड पेरिमीटर इज सेम. मग आकृत्याही समान आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला या प्रकरणातील आपला प्रॉब्लेम सेट 50 इथं संपलेला आहे. त्याचबरोबर आपलं हे प्रकरणही संपलेलं आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. या व्हिडिओ क्रमांक 29 मध्ये आपण हा प्रॉब्लेम सेट 50 पूर्ण घेतलेला आहे. माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.